जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा तालुका अलिबाग जिल्हा रायगडद्वारे जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड आणि संवर्धन उपक्रम राबवण्यात आला। यात जामनेर तालुक्यातील केकतनी भोरा, टाकळी, वाघारी, नेरी, पहुरपाळधी, चिलगाव, लोहारा अशा 6 गावांतील श्री बैठक हॉलमधून आज सकाळी 9 ते 10 या वेळेत एकूण 409 सदस्यांनी मिळून 613 वृक्षलागवड केले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे संजय गरुड, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, तसेच जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बावेसकर, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावेसकर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जिल्हा बँक संचालक नाना राजमल पाटील, केगतनी भोरातील पोलीस पाटील गोरखनाथ गणपत बैरे, अभय रामदास हिवरे, गोविंद अग्रवाल, कमलाकर पाटील, तुकाराम निकम, मोहन शिवाजी बावस्कर, संदीप सरताळे या सर्व मान्यवरांनी वृक्ष लागवडीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या फाउंडेशन अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षाची लागवड केकतनी भोरा ते पळासखेळा दरम्यान आज जवळपास 200 झाडांची लागवड करण्यात येत आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा हा प्रकल्प म्हणजे योजना हे अत्यंत प्रभावी आणि एकदम उत्कृष्ट कार्यपद्धतीने पार पाडली जाते। मागच्या वर्षी आपण दरवर्षी बघतात, मागच्या वर्षीसुद्धा आणि केकतनी स्मशान आश्रमशाळाचा परिसर, स्मशानभूमी, तसेच बस स्टँड याच्या आजूबाजूला जवळपास 200 झाडांची लागवड त्यांनी केलेली होती आणि त्याच पद्धतीने त्यांची संगोपनसुद्धा त्यांनी केलेलं आहे। आज ते जवळपास 20 ते 25 फुटाचे वृक्ष आज या घडीला आपल्याला दिसतात। आपण आज बघतात की ते सर्व सर्वजण आपले हे जे सभासद आहेत, श्री सदस्य, या अत्यंत मन लावून हे काम करत आहेत। आज जामनेरपासून पळासखेड्यापर्यंत जवळपास 200 झाडांची लागवड ते करत आहेत आणि हाच उपक्रम त्यांचा नेहमी दरवर्षी जो असतो त्याच पद्धतीने वृक्ष लागवडच नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रम ते नेहमी लागू नेहमी स्वच्छता अभियान वगैरे सारखे प्रकल्प राबवत असतात आणि त्यांना आम्हा सर्व गावकरी, एकत्रित बरा गावकरी, तसेच जामनेरवाशींचा नेहमी सपोर्ट त्यांना पाठिंबा असतो। आमचे सन्माननीय माननीय गिरीश महाजन, तसेच आमच्या नगराध्यक्ष श्री सताताई महाजन यांचाही त्यांना पाठिंबा मिळत असतो आणि त्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे सहकार्य पार पाडत असतात। त्याबद्दल मी सर्व श्री सदस्यांना त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो। धन्यवाद। गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। आम्ही टाकलीला सुद्धा 800 झाडं लावली काही वर्षापूर्वी आणि दरवर्षी आम्ही मागील वर्षी पण आश्रमशाळेमध्ये 100 झाडं लावली। ती आता एकदम डेरेदार झालेली आहे, स्मशानभूमी लावलेली आहे, बस स्टँडच्या एरियात लावलेली आहे, मधुमन पाणी परिसरात लावलेली आहे, प्रकाशजन याच्यामुळे पण मागच्या वर्षी आम्ही 100 झाडं लावलेली आहे। विविध ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जागा दरवर्षी उपलब्ध होते त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त वृक्षारोपण लावण्याचा प्रयत्न करतो। या प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपणच नाही तर स्वच्छता अभियान राबवलं जातं, रक्तदान शिबिर राबवलं जातं, निरक्षरांना साक्षर करण्याचा कार्यक्रम केला जातो, असे विविध समाजोपयोगी उपक्रम। त्यानंतर जून महिन्यामध्ये शाळा उघडल्यानंतर ज्या गोरगरीब असतील त्यांना पुस्तकं वह्या वगैरे वाटपाचा कार्यक्रम असतो, ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना एलकॉन यंत्रसुद्धा सॉरीमार्फत उपक्रम राबवला जातो। असे विविध उपक्रम आहे की जे तळागाळातल्या लोकांसाठी अत्यंत गरजेचे आहेत, रक्तदान शिबिरापासून तर आरोग्य तपासणीपर्यंत तर ज्याचं ग्रीन बुक रेकॉर्ड झालेलं आहे आजपर्यंत इतिहासामध्ये, त्यासाठी उपक्रम समर्थांनी केलेला आहे। व्यसनमुक्तीचा कार्यक्रम हा रेग्युलर म्हणजे व्यसनमुक्ती ही स्त्री सदस्यांना बडीमध्ये श्रवण देऊन त्यामार्फतच त्यांचं व्यसन आपोआप दूर होतं, कारण वेगळं असं काही करावं लागत नाही तर त्या माध्यमातूनच ते चांगल्या सुमार्गाला लागून आपलं कुटुंब आणि असे हजारो लाखो नाही तर कोटी कुटुंब या उपक्रमामार्फत आस्थागत व्यवस्थित आहे। या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।